कल्पकता, रचनात्मकता आणि सर्जनाचा ध्यास घेणाऱ्या तरुण रँचोंना शोधण्याची मोहीम म्हणजेच यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स. जी 24 तास आणि DNA वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हे विद्यार्थी यंग इनोव्हेटर नसून यंग इन्स्पिरेटर असल्याचं सांगत जी 24 तासच्या या अभिनव उपक्रमातून राज्यात हजारो संशोधक तयार होतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दादरच्या शिवाजी पार्क जवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉक्टर अरुण निगवेकर, डॉक्टर राम ताकवले, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर संजय देशमुख, देवांग कक्कर, शिवाजीराव देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्यात तरुण संशोधकांना यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आला. जे 24 तास आणि DNAचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी यंग इनोव्हेटर अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यामागची भूमिका या प्रसंगी स्पष्ट केली. जी 24 तास DNAने एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मी तर असं म्हणेन की हे केवळ यंग इनोव्हेटर्स नाही, हे यंग इन्स्पिरेटर्स आहेत. या प्रत्येकाने आम्हाला इन्स्पायर केलं आहे. खूप वेळा लोक असं म्हणतात की जगामध्ये इन्स्पिरेशन कुठे आहे, प्रेरणा कुठनं घ्यायची. आपल्या बाजूला पाहिलं तर इतके लोक इतक्या महत्त्वपूर्ण गोष्टी करत असतात की त्या प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळत असते. मला विश्वास आहे की आज या ठिकाणी जे इनोव्हेटर्स आहेत समाजातल्या वेगवेगळ्या बाबींवर निश्चितपणे यापुढे देखील ते चिंतन करतील आणि आज झीने या ठिकाणी त्यांना हा जो प्लॅटफॉर्म दिला, आज या सभागृहात जेवढे लोक आहेत त्याच्या कितीतरी हजारपटीनं लोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्स्पिरेशन घेणार आहेत. आणि हा जे काही काकोडकर साहेबांनी सांगितलं की हे जे ग्लॅमर एक आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, ग्लॅमरपेक्षा जे रिकग्निशन दिलं आहे, या रिकग्निशनमुळे अनेक लोक प्रेरित होतील. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.